संगमनेर तालुक्यातील वडगाव पानशिवारात असलेल्या एका हॉटेलच्या मालकिनीवर वेटरनं बळजबरी अत्याचार करून तो पसार झालाय। घरी जाण्यासाठी उशीर झाला म्हणून मालकीन हॉटेलमध्ये झोपल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलंय। यात आरोपी हरिश्चंद्र शेवरे याच्यावर संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी 50 वर्षाचा असून संबंधित महिला 28 वर्षाची आहे। यावेळी या महिलेनं तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात असं म्हणून देखील या वेटरनं काहीही ऐकून न घेता बळजबरीनं या महिलेवर अत्याचार करत तेथून पळ काढला। यात पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पीडित महिला ही संगमनेर खुर्द परिसरातील एका नामांकित हॉस्पिटल जवळ राहते। गेल्या 4 वर्षांपूर्वी तिचा एका तरुणाशी विवाह झाला होता। त्यांना 2 मुलं झाली। त्यांचं सर्व काही सुरळीत चालू होतं। दरम्यान आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी वडगाव पान परिसरात एक हॉटेल देखील चालू केलं। पतीने मोठी गाडी घेतली होती, त्यामुळे बाहेर कोठे ट्रिप मारण्यासाठी ते नेहमी जात असे, त्यामुळे बहुधा पीडित महिला संपूर्ण हॉटेल सांभाळत असे। दरम्यान हॉटेलवर काम करण्यासाठी पीडित महिलेनं तिच्या वडिलांच्या ओळखीचा व्यक्ती हरिश्चंद्र शेवरे याला ठेवलं होतं आणि ओळखीचा व्यक्ती आहे यामुळे बिनधास्त त्याच्यावर विश्वास ठेवला होता। मात्र जेव्हा हॉटेलवर जास्त वेळ होई तेव्हा हॉटेलची मालकीन हॉटेलवर राहत असे आणि हीच संधी साधत शेवरे याच्यातील विकृत भावना जागी झाली। जेव्हा जेव्हा पीडित महिला हॉटेलवर राहत असे तेव्हा शेवरेची त्या महिलेवर वाईट नजर असे। दरम्यान नुकतंच संबंधित महिला घरी जायला उशीर झाला आणि त्याच वेळी पाऊस देखील पडत होता म्हणून या महिलेनं हॉटेलवर थांबणं पसंत केलं आणि याच संधीचा शेवरे याने गैरफायदा घेत या महिलेवर अत्याचार केलाय। दरम्यान या महिलेनं विरोध केला असता आरोपी शेवरे याने मात्र या महिलेवर अत्याचार करत तिला धमकी दिली आहे। घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारेल असं धमकावत तो तेथून निघून गेला। मात्र तरी देखील संबंधित महिलेनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि या वेटरवर गुन्हा दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर, अहमदनगर।